माय बाप, आजपर्यंत आम्ही खांदा हलवला, तुम्ही हसलात. आम्ही केसावरून हात फिरवला, तुम्ही हसलात. पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कधी पोचलो हे आम्हालाच कळलं नाही. हे शब्द ऐकून आपल्याला समजलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय. काल परवा अशोक सराफ मामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. सोशल मीडियावर त्याचा खूप व्हिडिओ व्हायरल झाला. पण 1990 ते 2000 काळामध्ये अशोक सराफ यांचं नाव घेतलं की एक नाव नक्की लोकांना आठवतं, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे आपल्या सर्वांचा लक्षा. जसं रामायणामध्ये लक्ष्मणाविना राम पूर्ण नाही, तसं मराठी सिनेमा सृष्टीमध्ये लक्षाविना अशोक सराफ पूर्ण नाही. तर आपण जाणून घेऊया लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्षा यांचा जीवन प्रवास. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. एखादा माणूस नेहमी हसत हसवत असला की तो लोकांच्या मनात लगेच घर करून जातो. जेवढं पण दुःख किंवा वाईट गोष्टी मनात चालत असतात त्या अशा लोकांमुळे नाहीशा होतात. पण त्याच माणसाला आपण कधी दुःखी निराश पाहिलं की आपण मनात बी कसं चर्र होऊन जातो. कलाकार मात्र ह्या गोष्टींना अपवाद असतात. म्हणजे कसं, आपण त्यांना सारखं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करताना पाहत असतो, त्या लगेच कळतं. पण या गोष्टीला अपवाद ठरतो आपला लक्षा. हिंदी चित्रपटांच्या भरभक्कम हिरोंना टक्कर देणारा मराठीतला सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्गजांची नाटकं पडद्यामागून पाहत पाहत हा माणूस रंगमंचावर आला आणि रंगमंचावरून सिनेमाकडे वळत आपल्या मनात बसला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव ओळखीचं असणार ह्याची आपण सहज गॅरंटी देऊ शकतो. प्रत्येक मराठी माणसाला ह्या हरहुन्नरी कलाकाराने त्याच्या तुफान अभिनयाने खळखळून हसवलं. लोक आपल्या आयुष्यातलं दुःख याला पाहून विसरून जायचे. लोकांसाठी लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या घरातील कुटुंबाचा भागच झाले होते. पण कलाकार हा कधी ना कधी एक छोटं वळण घेतोच. लक्षाने सुद्धा हे वळण घेतलं. एक होता विदूषक ह्या नावाने. सलग विनोदी चित्रपट करत तो लोकांच्या मनात बसला होता. पण एक होता विदूषक या नावात विदूषक जरी असला तरी हा चित्रपट विनोदी अजिबात नव्हता. पु ल देशपांडे सारख्या हरहुन्नरी विनोदी लेखकाने कलाकाराच्या आयुष्यातील दुःखद वास्तव या चित्रपटात मांडलं होतं. जब्बार पटेल या दिग्गज दिग्दर्शकाने तो चित्रपट दिग्दर्शित केला होता. पु ल देशपांडे आणि जब्बार पटेल यांच्यासाठी विदूषक हा चित्रपट आणि त्याचा विषय हाताळायला तसा सोपा होता, कारण ह्याआधीही त्याने असे विषय हाताळून यशस्वीपणे मांडले होते. पण लक्ष आपलं विनोदाचं होमगार्ड सोडून एका वेगळ्या पिचवर आपली कला आजमावणार होता. रंगमंचावर बागडलेला हा कलाकार तसा कोणतीही भूमिका घेतली बिनदिक्कत करू शकत होता. पण लोकांना विनोदी भूमिकेची सवय झाली होती. ही चौकट तोडून विदूषक सारखी भूमिका करणं जरा रिस्की होतं. पण लक्षाने ही रिस्क घेतली, चित्रपटाला होकार दिला. इंडस्ट्रीमध्ये खूप जण बोलले सुद्धा असतील, लक्षा हा चित्रपट नको करूस, तोंडावर पडेल, लोक तुला असं दुःखी आणि रडताना पाहू शकत नाहीत. पण लक्षा म्हणाला असेल, हे मायबाप प्रेक्षक आहेत, यांनी मला विनोदी भूमिकेत स्वीकारलं आहे, ते माझं भाग्य आहे. मला माझ्या कलेची ही बाजूसुद्धा त्यांना दाखवायची आहे. कदाचित माझ्यातला कलाकारसुद्धा हे करण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपट रिलीज झाला. लोकांना विनोदी चित्रपट अपेक्षित होता म्हणून सुरुवातीला काही जणांचा अपेक्षाभंग झाला. पण हळूहळू चित्रपटाची गंभीरता लोकांना कळाली. लक्षा हा कोणत्या ताकदीचा कलाकार आहे हे त्याने ह्या चित्रपटाद्वारे सर्वांना दाखवलं होतं. मराठीतला विनोदी सुपरस्टार सिरियस चित्रपटसुद्धा कसल्या कमालीने हाताळू शकतो हे लोकांना कळलं होतं. चित्रपटाला कित्येक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विनोदाच्या तालमीत नेहमी चारी मुंड्या चित करणारा हा पैलवान ह्या वास्तवदर्शी चित्रपटाची कुस्तीसुद्धा अगदी आरामात जिंकला होता. राष्ट्रीय राज्यस्तरीय कितीतरी पुरस्कार ह्या चित्रपटाच्या नावे आले. आज ही मराठीतल्या मोलाच्या चित्रपटांची यादी पाहिली तर विदूषकचं नाव असतंच. पण त्याच्या इतर चित्रपटासारखं प्रेम ह्या चित्रपटाला मिळालं नाही. तुम्हाला लक्ष्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू पाहायची असेल तर हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघाच आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची मतं नक्की कळवा. धन्यवाद.